नमस्कार, तुम्हा सर्वांचं सखी मराठीमध्ये एकदम मनपूर्वक असं स्वागत आहे. आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणलेला आहे. तर लहान मुलीचे केस लहान असताना किती छान प्रकारे आपण हेअरस्टाईल करू शकतो किंवा अंबाडा पाडू शकतो, तर तो कशा पद्धतीने पाडायचा आणि पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारा सांगणार आहे. तर तुम्ही प्लीज स्किप न करता माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीने मी लहान मुलीचा मेकअप केलेला आहे किंवा हेअरस्टाईल बनवलेली आहे ते कळेल. आणि एकदम छान अशी सुंदर वेणी कशा पद्धतीने पाडायची हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करावं. तर तुम्ही बघू शकताय किती छोटे केस आहेत या मुलीचे. ही माझी मुलगी आहे, तर एकदम छोटे केस आहेत. आणि आता आपण या केसांपासून हेअरस्टाईल बनवणार आहोत. तर अगोदर व्यवस्थित केस विचरून घ्यायचे आहेत आपल्याला, आणि आपल्याला पफ पाडून नंतर अंबाडा पाडायचा आहे. तर अगोदर आपल्याला पफ पाडून घ्यायचा आहे. मुलीचा चेहरा छोटा आहे त्यामुळे मी जास्त मोठा पफ नाही पाडणार, एकदम छोटा आणि क्यूट असा पफ पाडणार आहे. जर आपल्याला मोठा पफ पाडायचा असेल तर आपण जी पफची पिन मिळते तीसुद्धा वापरू शकतो. तर एकदम सिंपल पद्धतीने मी हिचा पफ पाडून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकताय पफ व्यवस्थित पाडण झालेला आहे. तर आता आपण अंबाडा पाडण्यासाठी सुरुवात करूया. व्यवस्थित असे सर्व केस एका ठिकाणी आणून आपण रबरच्या सहाय्याने बुच्चा पाडून घेणार आहोत. आणि हे जे खालती छोटे छोटे केस राहतात यांना पिनने बरोबर व्यवस्थित सेटअप करून आपण व्यवस्थित करू शकतो. तर आता मी व्यवस्थित बुच्चा पाडून घेतलेला आहे. आणि आता आपण याला गंगावन लावणार आहोत. तर गंगावन लावण्याच्या दोन स्टेप आहेत. जे रबर आपण अगोदरच केलेलं होतं त्यामध्ये सुद्धा आपण हे लावू शकतो. मी तुम्हाला दाखवण्याच्या प्रयत्नासाठी लावलेलं आहे. नंतर एक वेगळं रबर घेऊन ते सुद्धा आपण अंबाडा व्यवस्थित फिट करू शकतो रबरच्या सहाय्याने. तुम्ही बघू शकता मी दुसरं रबर घेऊन रबरच्या सहाय्याने अंबाडा फिट करणार आहे. तर ही जी दुसरी स्टेप आहे हीच एकदम परफेक्ट आहे, जेणेकरून आपलं जे गंगावन आहे ते निसटणार नाही आणि छोट्या केसांना एकदम मजबूत पकडून राहतं. तर मी व्यवस्थित गंगावन लावून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम असं मस्त छान लागलेलं आहे. तर हे गंगावन लावण्याच्या अगोदर आपल्याला विंचरून घ्यायचं असतं, आणि लावल्यानंतर सुद्धा आपल्याला ते विंचरावं लागतं कारण त्यामध्ये केस गुंता होण्याची शक्यता असते. तर हे जे बो आहे हे स्पेशल अंबाडा पाडण्यासाठीचं बो मिळतं मार्केटमध्ये, तुम्हाला कोणत्याही स्टोअरवर अवेलेबल होईल. याला अंबाड्याचं बन असं सुद्धा म्हणतात. तुम्ही मागितलं म्हणजे तुम्हाला मिळेल. आणि हे बन आपल्याला व्यवस्थित केसांवरती लावण्यासाठी मी यू पिनचा वापर केलेला आहे, जेणेकरून एकदम व्यवस्थित असं फिट झालेलं आहे. तर आता याच्यावरती आपल्याला सर्व केस विच पसरवून घ्यायचे आहेत. तर अगोदर मी व्यवस्थित विचरवून घेणार आहे आणि व्यवस्थित पसरवणार आहे. तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने सारख्या केसाच्या अंतरावरच हे पूर्ण बोवरती आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत. एकदम छोटे केस असताना सुद्धा एकदम छान असा अंबाडा पाडला जातो. तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे परत रबर लावून आणि कंगव्याच्या सहाय्याने विंचरून व्यवस्थित करून घ्यायचा आहे अंबाडा. अशा पद्धतीने आपला अंबाडा पाडणं झालेला आहे. आणि जे केस निघत असतील त्याला यू पिनने आपल्याला व्यवस्थित सेट करायचे आहेत. आणि जे खालचे केस राहिलेले आहेत गंगावनचे तर त्याची व्यवस्थित एक वेणी पाडून घ्यायची आहे. अशी वेणी पाडल्याने सुद्धा वेणी सुटत नाही. तुम्ही बघू शकताय मी आता वेणी पाडून तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे. तर खाली आपण एक रबर लावून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपला पूर्ण अंबाडा पाडणं झालेला आहे. आणि आता आपण याला
गजरा लावून घेणार आहोत, जेणेकरून आपले आजूबाजूचे केस हे दिसणार नाहीत। आणि अंबाडा पाडल्यानंतर त्याला गजरा हा आवश्यकच असतो, तेव्हा गजरा पाडा असायलाच पाहिजे अंबाड्याला। तर आता आपण यावर शोचे फूल लावून घेणार आहे। हे यूपीनमध्ये फूल असतात, ते तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही अवेलेबल असतील तुम्ही मागू शकता। अंबाड्याचे फुलं म्हटले म्हणजे मिळतातच कोणत्याही कटलरीच्या दुकाना वगैरे, नाहीतर मार्केटमध्ये तर अवेलेबल आहेतच। बघू शकताय फूल लावल्यामुळे एकदम असा छान उठून दिसत आहे आपला आंबाळा। आणि तुमच्या मुलीचे सुद्धा केस लहान असतील किंवा डान्स वगैरे घेतलेला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने आंबाळा पाडू शकता आणि गजरा लावू शकता। तर खालच्या वेणीला सुद्धा आपण दुसरा गजरा लावणार आहोत। तर आता आपण आणखी एक गजरा घेऊन या वेणीला पूर्णपणे गुंडाळू शकतो किंवा आणखी एका वेगळ्या पद्धतीने आपण ट्राय करू शकतो। तर वेणीला जर गुंडाळला तरीसुद्धा खूप छान दिसतो आणि असाहीसुद्धा ठेवला तरी छानच दिसतो, तुम्ही बघू शकताय। तर एकदम छान आणि एकदम मस्त असा आंबाडा आणि वेणीसुद्धा फाडलेली आहे आणि किती क्यूट दिसत आहे ना। वेणीसुद्धा एकदम छान असं झालेलं आहे। तर तुमच्या मुलीचे केससुद्धा लहान असतील तर तुम्ही या पद्धतीने आंबाडा पाडून एकदम छान असं सुशोभित करू शकता। तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने मी आंबाडा पाडून घेतलेला आहे। जर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। एकदम छान असं पार्टी वेअर हेअरस्टाईल झालेली आहे आणि लग्नासाठी तर एकदम बेस्ट अशी आहे। किती छान दिसते ना क्यूट माझी बाळ। तर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आजचा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं एकदम मनपूर्वक धन्यवाद। पुन्हा भेटूया आणखी एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।